भाजपा का महाराष्ट्र सरकार के खिलाफ प्रदर्शन, महिलाओं और बेटियों की सुरक्षा के लिए निकाला मोर्चा, मांगा जवाब। गोरेगाव मुंबई येथे 6 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या पाशवी कृतीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। बाबळ येथे 11 वर्षीय बालिकेवर बलात्कार करणाऱ्या पाशवी कृतीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। समोरच्या पनवेल कोविड सेंटर मध्ये 40 वर्षीय रुग्णवाहिकेवर महिलेवर बलात्कार करणाऱ्या 25 वर्षीय नराधामाचा धिक्कार असो, धिक्कार असो। कोल्हापूर येथील अल्पवयीन करुणा रुग्ण मुलीचा विनयभंग करणाऱ्या वाढवायचा धिक्कार असो, धिक्कार असो। औरंगाबाद येथे 19 वर्षीय सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधामाचा धिक्कार असो, धिक्कार असो। महाविकास आघाडी सरकार विजय असो, विजय असो। ठाकरे सरकार होय होय, ठाकरे सरकार होय होय, महाविकास आघाडी सरकार विजय असो। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। महाविकास आघाडी सरकार सरकार करायचं काय, खाली लोक भाजपा ने आज वाशी के शिवाजी चौक पर मोर्चा निकाला और सीएम उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली महाराष्ट्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। भाजपा पदाधिकारियों ने कहा कि महिलाओं और बेटियों की सुरक्षा को लेकर महाविकास आघाड़ी की सरकार पूरी तरह फेल हो रही है। जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और आईटी सेल के प्रदेश संयोजक सतेश निकम ने कहा कि राज्य के मंत्री यूपी के हाथरस में हुई घटना पर वहां जाकर संवेदना जता रहे हैं, लेकिन अपने ही राज्य की बहन और बेटियों पर हो रहे अत्याचार के खिलाफ मौन हैं और कार्रवाई की बजाय दोषियों को बचाने में लगे हैं। सतेश निकम ने कहा कि महाराष्ट्र में अब तक 48 रेप और 6 साल की मासूम के साथ दुष्कर्म जैसी घिनौनी घटनाएं हो चुकी हैं। इनमें 3 वारदात क्वारंटीन सेंटर में हुए हैं, फिर भी महाराष्ट्र की अंधी और बहरी सरकार बेटियों की सुरक्षा को लेकर गंभीर नहीं दिखती। हमें आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र में महिलाओं होणाऱ्या अत्याचाराविषयी ये धरने आंदोलन करत आहोत। ये धरने आंदोलन करण्याचं कारण तसं आहे की महिलांवर 46 ठिकाणी, विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार झाले। आता महिलांवर अत्याचार वाचताना देखील एक 2 वर्षाच्या मुलीवर, चिमुकलीवर जो प्रसंग आला ते प्रसंग वाचताना देखील मला वाचायला जमत नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणूनच या महाराष्ट्राच्या महाआघाडी सरकारचा निषेध करावा तेवढं कमी आहे। खऱ्या अर्थाने आम्हाला आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी सूचना केल्या होत्या की करोना कालावधीमध्ये कुठल्या प्रकारचे आंदोलन छेडू नका, कुठल्या प्रकारचा तास किंवा तणाव पोलिसांवर निर्माण होईल अशा प्रकारचं वागू नका। पण शेवटी अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्हाला आज खऱ्या अर्थाने आंदोलन छेडावं लागलं, कारण 18 तारखेला आम्ही पत्र देऊन देखील महिला आयोगाची अध्यक्षाची नेमणूक होत नाही। तर 3 आघाड्याच्या, 3 सरकारच्या, 3 पार्ट्यांच्या भांडणामध्ये कुठल्या पार्टीची महिला असावी यासाठी भांडण सुरू आहे। कुठल्या प्रकारचं कुठलं काही एखादं पद असावं याच्या प्रकारचे यांच्यामध्ये भांडणं आहेत आणि या भांडण्यारूपीच्या माध्यमातून आज आमच्या महिलांवर अत्याचार होतो। महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक महिलांचं वेगळं स्थान आहे। एक महिला त्या मागच्या संस्कृतीनुसार, शिवाजी महाराजांच्या संस्कृतीनुसार आपण महिलांना एक वेगळं मान सन्मान देतो, त्यांना भगिनी म्हणून संबोधलं जातं, त्यांना आपण लक्ष्मी म्हणून संबोधतो, त्यांना आपण देवी म्हणून संबोधतो ना, अशा या महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा भारतीय जनता पार्टी उठून जागे होते आणि अशा प्रकारचे आंदोलन छेडले जातात। येत्या काळामध्ये जर हे असंच जर चित्र स्पष्ट पुढे राहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन या नोव्हेंबरमध्ये होईल। ते आंदोलन इतकं मोठं असणार आहे की तिथे पोलिसांवर येणारा ताण असेल किंवा विविध राजकीय पार्ट्यांवर येणारा ताण असेल, हा ताणाचा विचार केला जाणार नाही। हजारोच्या संख्येने महिला आणि पुरुष एकत्र होऊन एक मोठ्या प्रकारचा, एक मोठा मोर्चा, एक आंदोलन छेडून आम्ही करू असं देखील मी इशारा त्यांना या तुमच्या माध्यमातून देतो। आणि येत्या काळामध्ये महाराष्ट्राच्या महिला आयोगाचा अध्यक्ष नेमावा अशी विनंती त्यांना करतो आणि जर त्यांनी नाही ऐकली तर इशारा म्हणून एक मोठ्या प्रमाणाचं आंदोलन नोव्हेंबर छेडण्यात येईल। आज राज्यभरात तुम्ही बघाल तर महिलांवरती जे अत्याचार आहेत ते सगळ्यात जास्ती होत आहेत आणि महिलांचा अपमान होतो आहे, महिलांचा सन्मानाचा कोणाला काहीही काळजी नाही आहे, त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची कोणी दखल घेत नाही आहे। जेवढे आपले राजकारणी आहेत ते फक्त सत्ता घेऊन बसलेले आहेत। महाविकास आघाडीच्या माध्यमातून हा जी सरकार बनलेली आहे त्यांना फक्त त्यांच्या सत्तेचा माज आहे, त्यांना महिलांबद्दल काहीही, त्यांना काही त्यांच्याबद्दल वाटत नाही।
त्यांना महिलांना जे काही त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, मग ते बलात्कार असो खून असो, त्याच्यावरती कुठलीही चौकशी व्यवस्थित होत नाही आहे. जेवढे बलात्कारचे केसेस होत आहेत त्यांना लवकर निर्णय मिळत नाही आहे, आणि म्हणून ह्या जेवढ्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, लहान लहान मुली आहेत, त्यांना त्यांचा जो बघून त्यांना बघून जे वाईट वाटते आम्हाला, आणि म्हणूनच आज आम्ही आज महिला सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या आज इथे एकत्रित झालो आहोत या महाविकास सरकारचा निषेध करण्यासाठी. ही जे 6 महिन्यामध्ये जे वाढलेले अत्याचार आहे त्याबाबतचे केंद्र सरकारकडनं जी नियमावली आली त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने काय केलं, अजूनही ती मागणी केली तरी ती SOP अजून जाहीर केलेली नाही आहे. म्हणजे महिलांच्या बाबतीत हे सरकार किती असंवेदनशील आहे हे दिसून येतं. म्हणजे ह्या घटना जेव्हा जेव्हा झाल्या तेव्हा तेव्हा भाजपाच्या ज्या पदाधिकारी असतील, महिला असतील, त्यांनी याची वार्ता केलेली आहे, या घटनांबाबत सरकारला जाब विचारलं, तरीसुद्धा हे सरकार साधं एक रिप्लाय देखील जर करत नसेल त्याच्यावरून आपल्याला हे सरकार हे किती निष्क्रिय आहे. महिलांनी मग आपली सुरक्षा कशी करायची, आम्हीच आमची सुरक्षा करायची का? म्हणजे आज गृहिणी ही बाहेर रस्त्यावर बाहेर जाण्यासाठी असुरक्षित मानत आहे, घरातून बाहेर पडताना जे त्याचे कुटुंब आहे ते देखील भीती त्यांच्या मनामध्ये असते की संध्याकाळी 7 नंतर जर माझी बहीण असो, माझी पत्नी असो, माझी जे काही नातेवाईक जे असतील ते बाहेर जाण्यापासून त्यांना भीती वाटत असेल, तर ही सुरक्षितता देण्याची जबाबदारी कोणाची आहे? ही राज्य सरकारची आहे. जी जर आम्हाला महिलांना सुरक्षा देणं त्यांचं जर जमत नसेल तर त्यांनी ही जी तिघाडी बनवलेली आहे, ही जी आघाडी बनवली आहे ती खरोखरच तिघाडी झालेली हे निदर्शनास येत आहे. म्हणून मला तर असं वाटतं की वैयक्तिक माझं असं मन वाटतं की आम्ही जर महिलांना आत्ता जर आम्हाला छेडलं तर आम्ही छोडेंगे नाही या भावनेनेच आम्ही आता रस्त्यावर उतरणार आहे. महिलांवर जे अत्याचार होते त्या 22 तारखेला आम्ही पोलीस आयुक्त असू दे किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असू दे त्यांच्याकडे आम्ही हे निवेदन दिलं होतं, आणि त्यांना जे सांगितलं होतं की तुम्ही जर आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही 12 तारखेला मोठा राज्यव्यापी आंदोलन आम्ही करणार आहेत हे सांगूनसुद्धा त्याला परत पुन्हा अत्याचार महिलांवर होतच आहे. पनवेल असू, रोहा असू, औरंगाबाद असू, कोल्हापूर असू, महिला कोविड सेंटरमध्ये सुद्धा अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे ही, आणि ह्या ठाकरे सरकारचा निषेध असो, कारण की त्यांना हे सुद्धा स्वतःला कळत नाही आहे की आपली बहीण आपली आई जर असली असती तर त्यांनी काय हे केलं असं, त्यांना थोडं तरी त्यांच्याबद्दल जाणीव प्रेम किंवा भावना अशी काहीच नाही आहे. आज ज्या महिलेवर बलात्कार झाला त्या महिलेनी केस मागे नाही घेतली म्हणून तिच्या मुलीला जाळण्यात आलेलं आहे. आपण म्हणून या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपल्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे यांनी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलेलं आहे. तसंच आम्ही नवी मुंबईमध्ये रामचंद्र घरज, जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरज साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण नवी मुंबईत आम्ही हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. त्याच्यासाठी पूर्ण महिला आणि जे आमचे बंधू आहेत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला पूर्णपणे साथ. बताना की हाथरस में बलात्कार की घटना के खिलाफ महाआघाडी आजकल योगी और मोदी सरकार के खिलाफ हमलावर है, जगह जगह मोर्चा निकाल रही है. ऐसे में भाजपा ने उसका जवाब देने महाराष्ट्र की हालत बताते हुए महाआघाडी सरकार को घेरने का काम शुरू कर दिया. ऐसे में भाजपा ने उसका जवाब देने महाराष्ट्र भर में महाआघाड़ी सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है. आज भाजपा ने नई मुंबई पनवेल समेत राज्य भर में मोर्चा निकाला और सरकार को आईना दिखाया. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.